subscribe to my channel. Click on bell icon to get notification about new video. धडा सहावा, उडायला शिकायचे मला. लेखिका कविता भालेराव. एका मोठ्या हिरव्यागार झाडावर छोटा चिमण आणि त्याचे आई बाबा म्हणजे चिमणा चिमणी राहत होते. त्यांचे छानसे घरटे होते. चिमण आता मोठा झाला आहे, त्याला उडायला शिकवलं पाहिजे. चिमण, आता तुला उडायला शिकलं पाहिजे. बाबा, मला हे झाड सोडायचं नाही, मला आपलं घरट खूप आवडतं. अरे, तू आता मोठा झालास, तुला उडायला शिकलंच पाहिजे. बाबा, मला जमेल का उडायला? मला भीती वाटते, मी आपला घरट्यातच राहतो. घरट्यात राहिलास तर तुला रोज खायला कोण आणून देईल? मग मी काय करू? तू उडायला शिक, मी चालत जाईन. तुला जमिनीवर चालायचं आहे, तू झाडावरून खाली उतरणार कसा? चिमण, ये, मी तुला जमिनीपर्यंत नेऊन सोडतो. कसं यायचं बाबा? या फांदीवर उडी मार, जवळच आहे. मला उडी मारायला जमेल का? कसं येऊ बाबा? या पुढच्या फांदीवर ये. बाबा, ही फांदी खूप खाली आहे. मग खाली बघून सावकाश उडी मार. बाबा, ही फांदी खूप हलते आहे, मी पडेन. तू शूर आहेस ना? मग वरच्या फांदीवर जा. अरे, मी वरच्या फांदीवर आलो सुद्धा. आता दोन उड्या मारल्यास की तुला जमिनीवर उतरता येईल. नको बाबा, मी नाही आता जमिनीवर उतरणार. मला अशा उड्या मारायला मजा वाटते आहे. चिमण, अशा वर खाली उड्या मारताना तू उडायला शिकलास बघ. बाबा, पंख हलवताना मजा वाटते. आपलं आपण उडायला गंमत वाटते बाबा. मी तुमच्या बरोबर, आई बरोबर, मित्रांबरोबर उडत राहीन. छान छान, माझा चिमण धीट झाला, न घाबरता उडायला शिकला.